मुंबईत रेडे मोकाट सुटले, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. कराडच्या कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीसांचा हल्ला, बोट कोणाकडे. साताऱ्यातील दुष्काळी पट्टा आता नावालाही राहणार नाही असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कराडमध्ये बोलताना केला. कराडमध्ये आजपासून 17 जानेवारी कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. या प्रदर्शनात 11 देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. जवळपास 4000 स्टॉल प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांनी थेट बैलगाडीवरून एंट्री घेतली. तोच धागा पकडून राज्याच्या राजकारणाचा कासरा आता आपल्या हाती घ्यावा असा सूर उदयनराजे भोसले यांनी आळवला. उदयनराजे यांनी राजकीय टोलेबाजी केल्यानंतर शेवट त्यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नावाने झाले. तीच दुरुस्ती फडणवीस यांनी करताना टोलेबाजी करत सूचक इशारासुद्धा दिला. देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, मुंबईत रेडे मोकाट सुटले, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यामुळे हे वक्तव्य कोणाला उद्देशून होते याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून काल 17 जानेवारी जनता न्यायालयातून आमदार अपात्रता प्रकरणाची चिरफाड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचे टायमिंग लक्षात घेता दरम्यान फडणवीस पुढे म्हणाले की वीज निर्मितीचे शेतात प्लांट होतील. पुढील काळात पाण्याचे दर वाढवण्याची वेळ येणार नाही. साखर उद्योगासाठी निर्णय PM मोदी यांनी घेतले. यापूर्वी असे निर्णय झाले नाहीत. मोदींना काय कळते असेही आरोप झाले. आता महाराष्ट्र सरकार देखील शेतकऱ्याला 6000 रुपये देण्याचा निर्णय घेत आहे. पश्चिम महाराष्ट्रात इरिगेशनचे प्रकल्प रखडलेले होते, ते आम्ही मार्गी लावत आहोत. त्यामुळे साताऱ्यातील दुष्काळी पट्टा आता नावालाही राहणार नाही असा दावा फडणवीसांनी केला आहे. 40,000 शेतकरी पीक विमा घेत होते, आता 2 लाख शेतकऱ्यांनी तो घेतला असल्याचंही फडणवीस म्हणाले. खरं म्हणजे अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. ती देखील पाहायला मिळाली. पण मी जसा इरिगेशनचा मंत्री आहे, तसा होम मिनिस्टर देखील आहे, गृहमंत्री देखील आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची चोरी पकडून दंडित करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे. आणि म्हणून जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याला 23 वर्ष लागली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कराड.